तू मी काय केलंय? चल पुस, मी नाही पुसणार. शनिया पुस, घेते फडका. आ पाय पुढे घ्या, पुढे घ्या पाय. खर तर मी येणारच नव्हतो, पण कोण खरं आणि कोण खोटं याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आज मी इथे आलोय. महाजनी कुठली ऑडिओ क्लिप आहे? माझा आणि शनायाचा काही संबंध नाही. मिस्टर दामले, मला आता कुणाचं काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचंही नाही. तुम्ही मात्र आता इथून जाऊ शकता आणि यानंतर तुम्ही नाही आलात ना आमच्या घरी तरी चालेल. तू काऊन इथे आली? मला जरा शुगर हवी आहे, तसं मला कॉफी करायची आहे घरी जाऊन. ताई करा तिची हेल्प. समजू दे की तिला शेजार धर्म काय असतो, परोपकार काय असत ते. हा द्या तिला, देते ना. अथर्व बाहेर येऊन राहिला ना, ये बरं लवकर. राधिका तुला सोडू का जाताना? नाही, मला निघायला वेळ आहे, तुम्ही जा पुढे, मी येईन नंतर. माझी चला किडी, तुझा डिवाइड अँड रूलचा फॉर्म्युला वर्क झाला. आता काही काळ गुरुनाथ तुझ्या आयुष्यात शांतता नक्की मिळेल. चला आई मी येतो. हा आई. अगं येतो म्हणालो मी. हो अरे काय झालं तुम्हाला, असे सुटके चेहरे करून का बसलात तुम्ही? हे बघा, जे घडायचं ते घडून गेलं आणि कधी ना कधी घडणार असो. मला ऑफिसला जाताना तुमचे हसरे चेहरे बघायची सवय, तर ते तसंच असू द्या. असे चेहरे बघून कसं वाटेल मला? राधिका काळजी घे तुझी आणि आईची पण, आणि छान हसऱ्या चेहऱ्यांनी दिवस घालवा. ओके येतो आम्ही. सायंकाळी लवकर ये बरं, तू नाही दिसला ना तर अथर्वाची चिडचिड होते. सावकाश जा. दरवाजा बंद केला ना तुला बघून? आज इतक्या वर्षात आपल्याला बघून राधिकाच्या घराचा दरवाजा असा बंद नव्हता झाला कधी. तुला फरक कळत नाही का भारती? हा दरवाजा इतरांसाठी नाही, आपल्यासाठी बंद झालाय. इतक्या वर्षाचं नातं एका झटक्यात संपवलं. अहो किती फेऱ्या मारणार आहात, माझे पाय दुखायला लागले. आता जरा शांत बसा बघू. काय जे झालं ते झालं, वाद कोणाकडे होत नाहीत. तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे बघ, आता समजा तुझ्या माझ्यात वाद झाले किंवा तुझ्यात आणि समीधामध्ये वाद झाले, तर दुसऱ्या दिवशी बोलता ना तुम्ही? हो तेच म्हणतो मी, उगाच कशाला, तर वाद संपलेले आहे. मी पण भाऊसाहेबांची बोलायला सुरुवात करतो ना. नको. अगं पण काय, काही गरज नाहीये. हे बघा, त्यांनी आपल्याला सांगितलं ना घरात परत पाऊल टाकायचं नाही, मग नाही जायचं आपण. आणि समजा तुम्ही गेलात, अगदी प्रेमाने गेलात आणि ते तुम्हाला उलट सुलट काहीतरी बोलले,
तर सगळ्यात जास्त त्रास राधिकाला होणार आहे. कळतंय का मी काय म्हणतेय ते? नाही, हे तू बरोबर बोलतेस, पण ते राधिका आणि अथर्वची भेट कशी काय होणार? काय झालं भेटणं व्हायला? राधिकाची आठवण आली तर आपण दुकानात जाऊन भेटू, अथर्वची आठवण आली तर शाळेत जाऊन भेटू, पण तुम्ही त्या घरात पाऊल टाकायचं नाही. काय भारती, तू बोलतेस? हो, कारण त्या घरात पुन्हा तुमचा अपमान झाला तर मला खपणार नाही. आणि आपलं आणि राधिकाचं नातं आहे ना, ते कधीच तुटू शकत नाही. आपण तिला कधीही कुठेही भेटू शकतो, हो की नाही? बरोबर आहे तुझं, आपलं आणि राधिकेचं नातं आहे, आणि जेव्हा तिला खरं कळेल ना तेव्हा तिच्या सोबत आपणच असतो अगदी कायम. अर्थातच. पण मग असा चेहरा पाडून बसू नका. आणि गुरुनाथचं म्हणाल ना, तर त्यांनी जे काय केलंय त्याचं फळ त्याला आज ना उद्या कधीतरी भोगायलाच लागेल. नाही, ते बरोबर असं आहे, एके दिवशी त्याला चांगलाच धक्का बसणार आहे. कारण काय, सत्य लपून राहत नाही, कधी ना कधी उघड पडतच. बर, मग आता चहा घ्याल? करू चहा? शांत बसा, चेहऱ्यात हसू, चहा आणते. पोरीच्या नशिबात काय लिहून ठेवलंय काय कळत नाही. गुरु, काय झालं? रघुने सांगितलं तुझं बीपी वाढलंय. हो रे, मला जरा ना चक्कर आल्यासारखं होत. श्रेयस, काय ठरवायची लग्नाची तारीख? हळू हळू हळू. काय लग्न? या संशयाच. श्रावणात की नाही, सगळ्या पोरी झोका खायला जातात बघ, लई मज्जा येते. मला झोका खूप आवडतो, मग संध्याकाळी जाऊया? अगं नाही, आज जाऊबाईंनी मंगळागौरीची पूजा ठेवली आहे ना. तू कर तुझी मंगळागौर, मी मस्त पैकी आपला झोका खायला जाणार आहे. ठीक आहे, हे बघ, जा जा जा. झोका खेळायची इच्छा आहे, पूर्ण होईल का? तुम्ही म्हणला आणि नाही झालं असं कधी झालंय का? तुम्हाला झोका मिळणार. काही स्वप्न आहेत का? वय आहेत की काय आहेत? मला आर्मीत भरती व्हायचंय. समजा लग्नानंतर मी आर्मीत जाऊ नको असं म्हणले तर? तसं तू कधीच म्हणणार नाही. मला सुखात ठेवणार का? 100%. समजा मला काय पाहिजे असेल तर ते मी तुमच्याकडे मागू शकते का? नाही, कारण ते मागाच्या दिस तुला ते मिळालेलं असेल. खरं भावाला भेटायला जायचं की यांना भेटायला? यांना बघायला जायचं. म्हणजे बघता बघता असं एकदम प्रपोज टाकला. प्रपोज टाकला? तुम्ही उचलला? मोठा मैदान आपला, हाऊसिंग बोर्ड. तुम्ही राहायचा तुमच्या समोर 5 नंबरच्या? माझ्या समोरच राहायचा? मी 5 नंबर राहतो ना. मला आता कळलं बाबा, खिडकी का बंद करून ठेवायची. आजी मैंने आजी और बाबा की बात सुनी फोन पर. कह रहे थे कि अम्मा जी के सर पर जो पोते का भूत चढ़ा है ना, उसे उतारने के लिए उनका मन झूठे व्रत में लगा दो. आजी और गौरी आपके साथ जो नाटक कर रहे हैं ना, उसके सूत्रधार बाबा है. अजून इकडेच आहेस तू, गेली नाहीस म्हणू. निर्मला आत्या आणि सगळ्यांनी मला जाऊ नाही दिलं. मग थांबच आता. अचानक का मला थांबवतीये? माझ्यासाठी थांबायला नाही सांगते म्हणू, ईशासाठी सांगते. आणि ईशाला ना फक्त सांभाळायचं, तिच्यावर मालकी हक्क दाखवायचा नाही, कळलं? आणि येस, ईशाच्या बाबतीत जे लागू होतं ते विक्रांतच्या बाबतीत सुद्धा लागू होतं. सावी सोबत एक खेळ खेळूया. सावी सोबत? ओके, ऐका ना, खूप इंटरेस्टिंग आहे.
तिला ना कुठलेही दोन अंक द्या आणि त्या दोन अंकासोबत वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार काहीही करायला सांगा ती असं असं करते असं उत्तर देते. But guys, seriously, I'm telling you, she's mad. Okay, by the way, ती गोव्यामध्ये मॅथ्सच्या एक्झाममध्ये पहिली आली.